ती आणि तिचा बाबा, मुलगी आणि वडील। छे, तू माझ्या काळजाचा तुकडा। ह्या अशा लेवलचे मित्र असतात ना, तसं या दोघांचं नातं। तिच्या बाबाने जेव्हा तिला पहिल्यांदा हातात घेतलं ना, अगदी तेव्हापासून आत्ताच्या क्षणापर्यंत त्याचं तिच्यावरचं प्रेम कणभरही कमी झालं नाही, कलेकलेने वाढतच गेलं। तिला सतत सुरक्षिततेची जाणीव करून देण्यात कधीच हा बाबा कमी पडला नाही। तिच्या आयुष्याच्या प्रत्येक फेजमध्ये तो तिच्या बाबासारखा तिच्या पाठीशी उभा राहिला नाही, तर जीवलग मित्रासारखा तिच्या सोबती झाला, तिला साथ दिली। तिचं पहिलं पाऊल, तिचे पहिले बोल, तिचं पहिलं आजारपण, तिच्या शाळेच्या पहिल्या दिवसापासून तिच्या नोकरीच्या पहिल्या दिवसापर्यंत त्याने तिचा अल्लडपणा, हट्टीपणा, अगाऊपणा, खोडकरपणा, तिचे कर्तृत्व, तिचे अनेक चांगले गुण, तिचा हसरा स्वभाव, तिचा बोलकेपणा, सगळं सगळं अगदी जवळून पाहिले। तिच्या बाबाने तिला भलेही बाबावर अवलंबून राहायची सवय लावली असेल, पण कधीच तिला एक टिपिकल डिपेंडंट वुमन बनू दिलं नाही। बाबाने दिलेल्या पहिल्या शाबासकीपासून तिच्या जोडीदाराच्या हातात तिचा हात देण्यापर्यंतच्या प्रवासात आठवतच नाही की ते दोघे एकमेकांशिवाय एक क्षणही वेगळे राहिलेत। कोणतीही परिस्थिती असो, कितीही लहान किंवा मोठा प्रॉब्लेम असो, त्याने नेहमीच तिला आधाराचा खांदा आणि मायेचा हात दिलाय। तिचं लहानातलं लहान स्वप्न असू देत किंवा एखादी मोठी अपेक्षा, कधी पूर्ण होऊ शकली नाही असं कधी झालंय? कधीच नाही, ते फक्त तिच्या बाबामुळं। घरात खळखळून वाहणारे तिचे शब्द असतील, तिची मिलू म्हणून दिलेली हाक असेल, तिचं ते गोड हास्य असेल, किंवा तिच्या आणि विस्कीच्या त्या निरागस गप्पा, त्यांचे बालिश खेळ असतील, ऋषभचं आणि तिचं मजेदार भांडण असेल किंवा चिडवा चिडवी असेल, आईभोवतीच्या सततच्या गिरक्या असतील, या सगळ्याच प्रेमदायी सुखाला तिचा बाबा आता मुकणार हे नक्की। तिच्या बाबासाठी ती एक कोमल हास्य आहे, त्याचा आधार आहे, त्याचं चालतं फिरतं सुख आहे, त्याची अत्यंत जवळची मैत्रीण आहे, ती त्याची एक यशस्वी, स्वावलंबी, सुंदर, गोचिरी मुलगी आहे, त्याच्या काळजाचा, त्याच्या आयुष्याचा एक भाग नव्हे, त्याचं आयुष्यच ती आहे, तिच्यामुळे आहे। त्याच्या संसारवेलीवर फुललेलं, त्याच्या अंगणात उमललेलं एक देखणं स्वप्न आहे ती, होती आणि नेहमीच राहील।